लस घेतली तरच मिळणार रेशन आणि शासकीय दाखले. येवला तालुक्यात मानोरे ग्राम पंचायतीच्या इथं कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचं कळून येत. कोरोनाचा प्रादुर्भाव बघता सर्वांनी लसीकरण करून घ्यावं. येवला तालुक्यात रुग्णसंख्या वाढ होत असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून गावातील नागरिकांनी पहिली आणि दुसरी लस घेतली नसेल तर अशा ग्रामस्थांना शासकीय कार्यालयामधून कोणत्याही प्रकारचे दाखले मिळणार नसून स्वस्त धान्य दुकानातून रेशनही मिळणार नसल्याची माहिती येवला तालुक्यातील मानोरे ग्राम पंचायतील मंडल अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देण्यात आली. नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या असल्यानं मानोरी गाव जिल्ह्याला शेजारी असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून 100% लसीकरण करण्याकरिता ग्रामपंचायतीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. लसीकरण आमचे सरपंच आणि पोलीस पाटील आप्पासाहेब शेळके, त्याच्यानंतर सदस्य राहुल भाऊ शेळके, आमचे त्याच्यानंतर गावचे ग्रामस्थ सदाभाऊ शेळके आणि यांनी सगळ्यांनी ग्रामस्थ एक मीटिंग घेतली आणि या कुणचं सगळ्या गावाला याचं जाण करून दिली की आपल्याला लसीकरण घेतल्याशिवाय पर्याय नाही. शेजारी आपल्या शेजारी नगर जिल्हा लागतो आहे, कोपरगावमध्ये याच्यावाले प्रमाण जास्त आहे, तर आपण ही जनजागृती करून लसीकरण पूर्णत्व पूर्ण झालं पाहिजे आपल्या गावचं. त्याच्यानंतर त्यांनी 96% आमचं गाव पूर्ण झालेलं आहे. आमच्या आशा वर्कताई स्वर्णाताई यांनी प्रत्येक घरात जसं आपलं कुटुंब आपली जबाबदारी असं तिने प्रत्येक घरात जाऊन सांगितलं की लसीकरणाचा फायदा आणि हा फायदा सर्वमताने गावाला पूर्ण झालेला आहे आणि 96% आमचं गाव झालेलं आहे. राहिलेले 4% बाकी राहिलेले ते सुद्धा ह्या 1-2 दिवसात पूर्ण होईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.